ईर्षाळवाडी दरड दुर्घटनेनंतर सुरू असलेली शोध मोहीम ग्रामस्थांच्या विनंतीनंतर थांबवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलाय. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. या दुर्घटनेत 27 जणांचे मृतदेह हाती लागले असून 57 जण बेपत्ता आहेत. या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालत जमावबंदीचा आदेशही लागू करण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाशी चर्चा करत ईर्षाळवाडी दुर्घटनेतील शोध मोहीम थांबवल्याची माहिती देण्यासाठी खालापूर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. स्थानिक आमदार महेश बालदी, आमदार महेश थोरवे, जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी ईर्षाळवाडीतील माहिती देताना पालकमंत्री सामंत म्हणाले की या ठिकाणी 43 कुटुंब वास्तव्यास होती. यापैकी 57 जण बेपत्ता असून 27 मृतदेह सापडले आहेत. 2 कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. NDRFच्या पथकाला शनिवारी छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडल्याने शोधकार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बचावलेल्या 141 लोकांचे तात्पुरते पुनर्वसन चौक येथे कंटेनरमध्ये करण्यात येत आहे. त्यांना सिडकोच्या माध्यमातून घरं बांधून देण्यात येतील. पालकमंत्र्यांनी शोध मोहिमेत सहकार्य करणाऱ्या सामाजिक संघटनांचे आभार व्यक्त केले आहेत. 19 तारखेला रात्री 10:30 वाजता जी दुर्घटना घडली आणि त्याची माहिती प्रशासनाला 11:45 मिळाली. त्याच्यानंतर प्रशासनानं युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला, मदत करण्याचा निर्णय घेतला. स्वतः मुख्यमंत्री मोदय देखील स्पॉटवर होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या दिवसापासूनच पहाटे 4 NDRFची टीम, त्याच्या अगोदर स्थानिक स्वयंसेवी संस्था, अनेक स्थानिक कार्यकर्ते अक्षरशः मदत करण्यासाठी त्या टेकडीवर येत होते आणि मदत करण्याचा प्रयत्न करत होते. एकूण तिथली लोकसंख्या जी होती ती 228 होती. त्याच्यात 57 लोकसंख्या जी आहे ती बेपत्ता आहे, 27 हे मृतदेह मिळालेले आहेत आणि 144 लोकं ही सध्या एका मंदिरामध्ये आपण सुरक्षितरित्या बाजूला ठेवलेली आहेत. त्यांना आपण सगळ्या सुविधा भविष्यामध्ये निर्माण करून देणार आहोत. एकूण 43 कुटुंब होती. 43 कुटुंबापैकी 2 कुटुंब जी आहेत ती पूर्णतः म्हणजे उद्ध्वस्त झालेली आहेत आणि 41 कुटुंबातली जी 144 लोक आज त्या मंदिरामध्ये आहेत त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचं पुनर्वसन आणि लवकरात लवकर परमनंट पुनर्वसन असे 2 टप्पे हे प्रशासनाने केलेले आहेत. आणि स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी सिडकोशी चर्चा करून हे जे पुनर्वसन करायचं आहे त्यांना जे घरं बांधून द्यायची आहेत ही सिडको बांधून देणार आहे असा देखील निर्णय घेतलेला आहे. आता जी कुटुंब तिथं राहत आहेत ती तात्पुरती आपण कंटेनरमध्ये ठेवणार आहोत. त्यांना लागणाऱ्या गृहउपयोगी सगळ्या व्यवस्था आपण केलेल्या आहेत. कपड्यापासून धान्यापासून जे जे काही 3 महिने लागणार आहे ते आपण सगळं केलेलं आणि आपला प्रयत्न हा राहणार आहे की परमनंट घरं जी त्यांना द्यायची आहेत ही लवकरात लवकर जागा देखील आयडेंटिफाय झालेली आहे. स्वतः आमदार महेश बालदी साहेब स्थानिक या ठिकाणी आहेत, त्यांनी देखील ती जागा जाऊन ते बघून आलेले आहेत. मला असं वाटतं की ते देखील युद्धपातळीवर काम करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. परंतु आजची परिस्थिती जर बघितली, जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं, NDRFचे देखील अधिकारी इथं उपस्थित आहेत, तर सगळी परिस्थिती बघितल्यानंतर आत्ता जे मृतदेह मिळण्याची शक्यता आहे, कारण काल जे मिळाले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अवशेषामध्ये देखील मृतदेह मिळण्याची शक्यता आहे, तिथं ज्या ज्या काही प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत ते प्रशासन नक्की घेतं आहे. आणि म्हणून प्रशासनानं सगळ्यांशी चर्चा करून, त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून, स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून हे रेस्क्यू ऑपरेशन उद्यापासून बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण ही जे आपण 57 लोकं बेपत्ता आहेत असं आपण म्हणतो आहे ती तिथं असण्याची शक्यता आहे. आणि काल मला सगळे कमिशनर साहेब, IG साहेब आहेत, जिल्हाधिकारी आहेत, SP आहेत, स्वतः स्थानिक आमदार आहेत आणि NDRFची लोकं सांगत होती की काल संध्याकाळी शेवटची बॉडी जी बाहेर काढली तर ती देखील छिन्नविछिन्न झालेली होती आणि तशाच पद्धतीचे मृतदेह मिळण्याची शक्यता आहे. म्हणून NDRFची चर्चा स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे, सिव्हिल सर्जन आणि या सगळ्या टीमशी ते बोललेले आहेत
आणि त्याच्यानंतर हा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे. आता हा निर्णय घेतल्यानंतर उरलेली जी लोकं आहेत त्यांना कशा पद्धतीनं मदत करायची, शासनामार्फत काय करायचं, हे सगळं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यांची कुठेही अवहेलना होणार नाही ही देखील दक्षता प्रशासन म्हणून आपण घेऊ. आणि परवा विधानसभेमध्ये ही चर्चा करत असताना स्थानिक आमदारांनी जे अन्य वस्तीचे जे मुद्दे मांडलेत, वाड्यांचे जे मुद्दे मांडलेले आहेत, तर त्या संदर्भात देखील मी आज जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की त्या देखील जागा आयडेंटिफाय करा तात्काळ, आणि त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीनं देखील कार्यवाही तातडीनं सुरू केली पाहिजे. त्यांना देखील सिडकोला सांगून घरं देता येतात का हा निर्णय मुख्यमंत्री नक्की घेतील. आणि म्हणून जी महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायची होती की उद्यापासून रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे.